मराठी मंथनच्या आयोजनमध्ये आपले खूप खूप स्वागत। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा। नमस्कार, मराठी मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आणि सिद्धेश तुम्हाला घरच्या घरी सोप्या पद्धतीने कुल्फी कशी बनवायची हे दाखवणार आहोत। चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ। आई, कुल्फीसाठी आपल्याला काय काय सामान लागेल? आपण त्यासाठी घेतलंय 1/2 लिटर दूध, हे दूध मी उकळून घेतलंय आणि साईजसहित आपण दूध घेतोय। त्याचबरोबर आपण 1/2 वाटी घेतली आहे खडीसाखर, कारण इथं खडीसाखर उन्हाळ्यात थंड असते म्हणून आपण 1/2 वाटी खडीसाखर घेतली आहे। आणि त्याचबरोबर आपण खवा घेतलाय, हा खवा सुद्धा फ्रेश आहे एकदम। मिल्कमेड घेतलंय 1/2 वाटी आणि मिल्क पावडर घेतली आहे। त्याचबरोबर आपण ही घेतली, ही विलायची पावडर आहे, विलायचे ड्रायफ्रूट्स आहेत, हे ड्रायफ्रूट आणि केशरची पावडर करून घेतली। सिद्धेश, इंडक्शन ऑन कर। आता इंडक्शन ऑन केलंय, आपण ह्याचा फ्लेम एकदम स्लो ठेवूयात। फ्लेम एकदम स्लो आहे, तर आपण हे 1/2 लिटर दूध ॲड करूयात। हे दूध मी साईजसहित घेतलंय। सिद्धेश, आता हलवत राहा सारखा, हे सतत हलवत राहायचंय, 5-7 मिनिट हलवायचंय। हलून हे थोडंसं घट्ट झालं, हे बघ सिद्धेश, आता ह्याला मस्त उकळी आली आहे। 5-7 मिनिट आपण दूध कंटिन्युअस उकळतोय। आणि नेहमी न घेताना बासुंदी किंवा कुल्फी करायची असेल तसं पसरट मोठं भांडं घ्यायचं, म्हणजे ते खूप छान उकळतं आणि दूध घट्ट होतं। आता ह्याला तू हलवत राहा, मी एक एक वस्तू याच्यामध्ये ॲड करते। आपण एक पहिल्यांदा काय करू, खडीसाखर वापरूयात। ती खडीसाखर घेतली आपण, ही 1/2 पेक्षा थोडी जास्त आहे, तर आपण 1/2 वाटी खडीसाखर वापरणार आहे, कारण आपलं दूध आहे 1 लिटर। साखर चांगली विरघळत आली, मग आपण याच्यात ॲड करूयात मिल्क पावडर। मिल्क पावडरच्या गाठी होतील म्हणून आपण ह्याला भुरभूर टाकायची आहे, जेणेकरून याच्या गाठी होणार नाहीत, आणि सतत हलवत राहायचं। अंदाजे मी 1 ते 1.5 चमचा मिल्क पावडर ॲड केली आहे। याच्यानंतर आपण याच्यामध्ये विलायची आणि जायफळची पावडर ॲड करूया, 1/2 चमचा ॲड केली मी। याच्या गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे। मस्त घट्ट होत आलं दूध, हे सगळं व्यवस्थित मिक्स छान झालं की आपण त्यामध्ये खवा ॲड करूयात। हा खवा साधारण 1/2 वाटी आहे। हा खवा घालताना हाताने मऊ करून घालायचा, खवा फ्रेश असल्यामुळे तो सॉफ्ट आहे चांगला। खव्यामुळे ना कुल्फी खूप गरेदार आणि छान होते। त्याचा कलर बघ, छान मस्त असं प्युरट येत चाललंय, म्हणजे दूध घट्ट होत चाललंय। एक मिनटं सद्दू, आपण याचं घट्ट झालं का बघूयात। पळीने थोडं आणखीन 5-7 मिनिट आणखीन उकळलं की मस्त हे घट्ट होईल। गॅस अजूनही आपण असं मंदच ठेवलं आहे। हे बघ सिद्धेश, आता मस्त आहे ना आपलं कुल्फीचं बेस तयार झालं आहे। आपण जेवढं दूध घेतलं होतं त्याच्या निम्मं झालं आहे आणि पसरट भांड्यामुळे ते खूप आता छान आटलं आहे। त्याला कलर बघ किती छान आला आहे। हा जो बेस तयार झाला आहे ना, हा आता मलई कुल्फीसाठी आपण बनवतोय। आता हे छान उकळल्यानंतर आपण याच्यामध्ये 1/2 वाटी मिल्क मेड ॲड करूयात आणि हे हलवतच राहायचं परत। आणि हे फक्त मलाई कुल्फीसाठी झालं, मग आपण अजून फ्लेवर कसं काय आणणार? आता आपण बघूयात ना वेगवेगळ्या फ्लेवरची कुल्फी कशी बनवायची ते। याच्यासाठी आपण बेस मात्र हाच वापरणार आहे, मलाई कुल्फीचाच आपण बेस वापरणार आहे। आता मिल्क मेड घातल्यानंतर 1-2 मिनिटांनी मी आपला इंडक्शन बंद करते। हे बघ सिद्धेश, हा आपला तयार झाला आहे, हा मलई कुल्फीचा बेस तयार झाला आहे। आपण आता सगळ्यात पहिल्यांदा ड्रायफ्रूट कुल्फी कशी बनवायची ते पाहूयात। मी एक वेगळं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये मी हे छोट्या पळीने 2 पळी हे जे आपण बेस बनवला आहे हा थंड करून
ह्या भांड्यामध्ये मी मिक्स करते. त्यामध्ये आपण एक चमचा ड्रायफ्रूटची पावडर थोडीशी आपण उबडदोबडच घेतली आहे ती मिक्स करायची. म्हणजे हा झाला आपला ड्रायफ्रूट कुल्फीचा बेस. आणि हे आपण हा जो मोल्ड आहे आपली ड्रायफ्रूट पावडर घातली आहे ना ह्याला आपण मस्त हलवून घेऊयात. आणि आपला जो मोल्ड आहे त्यामध्ये आपण ॲड करूयात. आपल्याकडे घरी असे असा मोल्ड आहे, घरच्या घरी मी तयार केला आहे, पण बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मोल्ड मिळतात लहान मोठे, तर त्यामध्ये आपण घातला तरी चालतो. आता ह्या मोल्डमध्ये मी एक स्टिक ठेवली सेंटरला आणि हा कुल्फीचा बेस आपण याच्यामध्ये ॲड करूयात. हा बेस मी चांगला थंड करून घेतला आहे, इतपत ॲड केला. आणि थोड्या वेळाने जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहे तेव्हा स्टिक सेंटरला राहील ह्याची काळजी घ्यायची, ठीक आहे. आता ह्याच्यानंतर आपण बघूयात की ही जी मलई कुल्फी आहे ह्याच्यापासून आपण पिस्ता बदाम कसं बनवायचं. तर पिस्ता बदामसाठी मी बदाम आणि पिस्ता बदाम पिस्ता कुल्फी कशी बनवायची तर बघ, हे जे आहेत ना ड्रायफ्रूट पिस्ता आणि बदाम ह्याचे मी बारीक बारीक काप करून घेतलेत, ते आपण ह्या बेसमध्ये मिक्स करणार आहे. मग यासारखंच आपण यामध्ये 1 ते 1.5 पळी हा बेस ॲड करूयात. थोडा गार करून घेतला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा आपण हे जे कापे केलेत ते आपण ह्याच्यात मिक्स करून घेऊयात. आणि ते एक मस्त असे हलवून मिक्स करून घेऊयात. आणि तू आता ह्याच्यात ॲड कर मोल्डमध्ये आपल्या. पूर्ण नको भरू, थोडंसं भर. हां बस, थोडंसं त्याला जागा राहू देत वरती आणि आपण ही स्टिक उभी करूयात. हे जेव्हा फ्रीजमध्ये ठेवणार आहे आपण तेव्हा स्टिक सेंटरला येईल ह्याची काळजी घ्यायची आहे. आता ह्याच्यानंतर आपण बनवूयात, आपण आता बनवूयात गुलकंद कुल्फी. आणि ह्याच्यामध्ये आपण आता 1 चमचा गुलकंद मिक्स करूयात आणि छान असं हलवून घेऊयात, कारण गुलकंद थोडं चिकट आहे ना, तर पूर्ण याला मिक्स करून घेऊयात. आता या मोल्डमध्ये तू ॲड कर. बस खूप छान, आता स्टिक सेंटरला लाव. आता ना आपण सिद्धू तुझ्या आवडीची कुल्फी तयार करूयात, चॉकलेट कुल्फी हा. आता हा बेस त्यामध्ये ॲड कर 1 ते 1.5 पळी. आता आपल्याला अंदाज आला आहे की आपल्या मोल्डला किती लागतं साधारण, ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपलं जे बाजारात चॉकलेट मिळतं ते किंवा हे डार्क चॉकलेट आहे ह्याचे थोडंसं गरम करून मी पातळ करून घेतलं आहे, ते आपण याच्यामध्ये 1 चमचा ॲड करायचं. करड आणि चांगलं हलवून घ्या. हा हा हा, मस्त कलर आला ना. आता ह्या मोल्डमध्ये ॲड कर. आणि स्टिक ठेव. असंच राहिलेलं मोल्ड आपण आता फिल करून घेऊयात आणि फ्रीजमध्ये 4 ते 5 तास आपण सेट करायला ठेवूयात. हे फ्रीजमध्ये ठेवताना फ्रीजरमध्ये ठेवायचे 4 ते 5 तास आणि 4 ते 5 तासानंतर आपली मस्त कुल्फी खायला तयार आहे. अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या इतरही कुल्फ्या बनवू शकतो, जसं की मँगोची, मँगोचा पल्प किंवा मँगोचा रस घातला आंब्याचा रस याच बेसमध्ये तर मँगो कुल्फी तयार होईल. किंवा बाजारात रेडीमेड पल्प मिळतात स्ट्रॉबेरी किंवा अजून कुठल्या फ्रूटचा, तो जरी आपण ह्या बेसमध्ये ॲड केला तरी त्याची ती कुल्फी तयार होऊ शकते. हो, बेस मात्र हाच आहे प्रत्येक कुल्फीचा. आता स्टिक, आता सगळ्याच्या स्टिक सरळ करू आणि आपण फ्रीजरमध्ये 4 तास सेट करायला ठेवूयात, ठीक आहे. हो, मग 4 तासाने आपली कुल्फी खायला तयार आहे. वाव मस्त, ही आपली आता कुल्फी तयार झाली आहे. मी काल रात्री सेट करायला ठेवली होती आणि आत्ता काढली आहे. मस्त गरदार अशी आपली कुल्फी तयार आहे, आपण वेगवेगळे फ्लेवर्समध्ये बनवली होती. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.